सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांची तर रावसाहेब चिमटे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनाअखेर सत्याला न्याय मिळाला अशी भावना सर्वच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये व्यक्त होती आहे. भंडारदरा, राजूर, अकोले, संगमनेर, कोपरगाव या सर्व कर्मचाऱ्यांनी या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेल्या सभेमध्ये सर्व सदस्यांनी एकमतानं राऊत यांची चेअरमनपदी आणि चिमटे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड केली आहे. सर्व सभासद अधिकाऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सार्थ उतरवू असा आत्मविश्वास चेअरमन त्र्यंबक राऊत यांनी सी न्यूज मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिनांक 9 जुलै 2017 झालेल्या बैठकीत माझी बिनविरोध निवड झालेली आहे. या संस्थेचा इतिहास पाहिला तर तसा फार मोठा आहे. ही संस्था 1947 साली स्थापन झाली आहे. संस्थेचे स्वतःचे 12 कोटीचे भाग भांडवल आहे. संस्थेकडे 36 कोटी शासनाची ठेवी असून 36 कोटी मुदत ठेवी आहेत. सभासदांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी संस्थेने त्यांना 82 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. संस्था केवळ 9% व्याजदराने कर्ज वाटप करते. संस्था ही केवळ नगर जिल्ह्यात एकमेव संस्था नगर जिल्ह्यातली नसून महाराष्ट्रात एकमेव संस्था आहे की जी संस्था 11% दराने व्याजदराने कर्ज घेऊन 9% व्याजदराने कर्ज वाटप करते. दिनांक अशा या संस्थेमध्ये 10/7/2017 झालेल्या चेअरमन पदाच्या निवडीमध्ये माझी बिनविरोध निवड करून मला सभासदांनी व संचालक मंडळाने न्याय दिलेला आहे. तसे पाहिले तर माझ्यावर दाखवलेल्या सभासदांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून मला त्यांनी 2 वेळा या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचे सोने करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे मी आज या निमित्ताने आपणास सांगू इच्छितो. जे कार्य मी करेल ते उज्ज्वल असेल असे मी मनापासून आपणाला ग्वाही देतो. सभासदांचे हिताचे आणि त्यांच्या फायद्याचे निर्णय संचालक मंडळाला विश्वासात घेऊन तसेच माजी संचालक आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्य करण्याचे माझा मानस आहे. सी न्यूज मराठीसाठी सुभाष खरबस सह राहुल वेताळ अकोले.